चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे बहीण भरती असल्याने तिची विचारपूस करण्यासाठी आलेल्या भावाला अज्ञात आरोपींनी लुटण्याची धक्कादायक घटना उजेडात आली. रुग्णालय परिसरात फिर्यादी अंधारात लघुशंका करण्यासाठी गेले असता तेथे अचानक तोंडाला दुपट्टे बांधून दोन अनोळखी मुले पुढे आली. त्यांच्यापैकी एकाने चाकू दाखवून पैशाची मागणी केली. नकार दिल्याने त्याला दोघांनी मारहाण केली व जबरदस्तीने त्याच्याकडील रोख 11,000 रुपये आणि एक वापरता मोबाईल काढून पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून तसेच गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून आरोपी शुभम उर्फ बाबू अमर समूद वय वर्ष 28 वर्षे राहणार पंचशील चौक गुटकाळा वाड चंद्रपूर याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून गुन्ह्याचे चोरीस गेलेला एक वापरता मोबाईल तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकू हस्तगत केला आहे. गुन्ह्यातील आरोपीचा साथीदार व उर्वरित रोख रुपये यासंबंधी तपास सुरू आहे. जिल्हाभरातून व इतर राज्यातूनही जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात अशी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.